जिल्ह्यामध्ये आणि अमरावती परिसरामध्ये भरपूर केसेस वाढलेले असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की आम्ही 2 तासांपासून इथे मीटिंगमध्ये आहोत आणि सातत्याने प्रशासन आणि शासन हा प्रयत्न करत आहे की ह्याला कसं कंटेन करता येईल. त्या अनुषंगानं मागच्या 2 तासाच्या मीटिंगमध्ये जे काही ठरलं ते मी आपल्याला सांगू इच्छिते. लॉकडाऊन करायची इच्छा आम्हाला कोणालाच नव्हती, पण आता आमच्यापाशी पर्याय उरलेला नाही. या ठिकाणी अमरावतीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 7,000 केसेस होत्या. आज हयात आपण 7,000च्या वर गेलेलो आहोत. आपण आपला जो पीक पीरियड होता स्पाइकचा तो देखील या ठिकाणी त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला लॉकडाऊन करावं लागणार आहे. उद्या संध्याकाळपासून जीवनावश्यक वस्तू जर सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या 1 आठवड्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. आणि जर लोकांनी ऐकलं नाही तर त्याच्यानंतर ॲब्सल्यूट लॉकडाऊन करण्याची वेळ आमच्यावर येईल. या निमित्तानं माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे, मास्क मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्याची गरज आहे, एक अंतर ठेवण्याची गरज आहे आणि सातत्यानं हात धुवून स्वतःला सुरक्षित करण्याची गरज आहे. याच्यामध्ये जर कोणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही गोष्टी करण्याचं ठरवलं तर त्यांच्यावर देखील मोठे गुन्हे दाखल होतील, कारवाई होतील. या ठिकाणी आम्ही सगळ्यांना मदत मागतोय. नगरसेवकांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. नगरपालिका, अमरावती महानगरपालिका, अचलपूर नगरपालिका आणि त्याच्यासोबत अजून काही अमरावती कमिशनरेटमध्ये काही जी काही गावं येतात त्याचा उल्लेख कलेक्टरची प्रेस नोट काढतील. त्याच्यामध्ये आपल्याला ठाऊकच होईल की काय काय नेमकं होणार आहे. काही गोष्टींची भूमा आम्ही देतो आहे पण ही लिमिटेड पिरियडसाठी आहे. आज डेथ रेट आणि आज आपल्याला सगळ्यांची काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्यामुळे हा लॉकडाऊन करावा लागतोय.